दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील 6 शाळांच्या 10 वर्ग खोल्यांसाठी 73,80,000 निधी मंजूर. कोकणात महावितरणाचे थकबाकीदार वाढले. जिल्हा रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे सामान्य रुग्णांची परवड. उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाल्याची आमदार भास्करराव जाधव यांची कबुली. आणि शेरवली येथील 22 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या. सविस्तर वृत्त. मोडकळीस आलेल्या तालुक्यातील 6 जिल्हा परिषद शाळांच्या 10 खोल्यांसाठी जिल्हा वार्षिक अनुदान योजनेअंतर्गत निधी मंजूर झाला असल्याने मोडकळीस आलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचा धोका काही अंशी का होईना कमी झालाय. शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील खवटी, सापिर्ली, भेडसाई, हौसदारवाडी, केंद्र शाळा धामणन, भरणे नंबर 1, शिवखुर्द, कुणबीवाडी या शाळांच्या वर्गखोल्या नादुरुस्त झाल्या असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन पंचायत समिती शिक्षण विभागाकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावानुसार शाळेला 3 वर्गखोल्यांसाठी 22,14,000, सापिर्ली शाळेला 1 वर्गखोलीसाठी 7,38,000, भेलसाई फौजदारवाडी शाळेला 2 वर्गखोल्यांसाठी 14,76,000, थांबणं केंद्र शाळेला 1 वर्गखोलीसाठी 7,38,000, भरणे नंबर 1 शाळेला वर्गखोलीसाठी 7,38,000 आणि शिवखुर्द कुणबी शाळेला 2 वर्गखोल्यांसाठी 14,76,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्हे पूर्वीपासून महावितरणाच्या थकबाकीदारांच्या यादीत होते. आता त्यात कोकणचाही समावेश होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक ग्राहकांकडे महावितरणाची थकबाकी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 10,09,553 ग्राहकांकडे 25,54,84,000 थकबाकी आहे. यामध्ये 15,613 घरगुती ग्राहकांकडे 18,08,54,000 रुपये थकले. आता थकबाकीमुळे महावितरण अडचणीत असल्याने थकबाकीदारांचा वीज पुरवठा तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कृषी पंपाचे 98,00,000 रुपये थकले. एकीकडे ग्राहकांवर कारवाई होत असताना जे अधिकारी कमी वसुली करतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय हे सर्वसामान्य रुग्णांना आधार असणारं केंद्र आहे. मात्र सध्या या रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे सामान्य रुग्णांची परवड होते. याबाबत सोशल मीडियावर रुग्णालयाच्या कारभाराबाबत टीका होऊनही लोकप्रतिनिधी आणि प्रशासन लक्ष देत नाही. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिलं जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून मंजूर होत असतात, मात्र या बिलांवर वजन पडल्याशिवाय स्वाक्षऱ्या होत नसल्याची टीका होते. अनेकांना आवश्यक असलेले वैद्यकीय दाखले वेळेत मिळत नाहीत, मात्र ठराविक एजंटच्या माध्यमातून दाखले मागितल्यास ते तात्काळ मिळतात असा आरोप रुग्णांचे नातेवाईक करतायत. जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत लोकप्रतिनिधींसह प्रशासनानं तातडीनं लक्ष घालणं गरजेचं आहे. गुहागरचे आमदार भास्करराव जाधव आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याची चर्चा 4 दिवस सुरू होती. अखेर याबाबत आमदार जाधव यांनी स्वतः खुलासा करत होय, आपली भेट झाली आणि आपल्याला शिवसेना प्रवेशाचं आमंत्रण उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं पत्रकार परिषदेत जाहीर केलं. आता याबाबत कुटुंब आणि कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊ असंही सांगितलं. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याचे संकेत मिळाले. बुधवारी आमदार जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुत्र समीर, विक्रांत जाधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार जाधव म्हणाले की मंत्री झाल्यावर शिवसेना प्रमुख यांनी फोन करून अभिनंदन केलं होतं आणि मोठा हो असा आशीर्वाद दिला होता. मात्र त्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांची भेट झाली. 2004 निवडणुकीच्या वेळी पक्षाकडून अन्याय झाल्याचं स्पष्ट करून त्याची कारणं काय, कशामुळे अन्याय झाला, त्याला कोण जबाबदार होतं याविषयी असलेलं मळप या भेटीत दूर झालं. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना प्रवेशाचं आमंत्रण दिल्याचं सांगितलं. आता याविषयी कुटुंब आणि जवळच्या कार्यकर्त्यांशी बोलून ठरवू असंही त्यांनी सांगितलं. भास्करराव जाधव यांनी केलेल्या या खुलाशामुळे त्यांचा सेना प्रवेश पक्का मानण्यात येत आहे. खेड तालुक्यातील शेरवली येथील 22 वर्षीय युवकानं गळफास घेऊन आत्महत्या केली. मंदार मारुती मिसाळ असं या युवकाचं नाव असून मुंबईत राहणारा मंदार हा गणपती सणासाठी आपल्या मुळगावी आला होता. 25 ऑगस्ट रोजी गावी आलेला मंदार आपले काका रामचंद्र मिसाळ यांच्या घरी जेवत असे. 27 तारखेला रात्री तो जेवायला घरी आला नाही म्हणून त्याचे काका 28 तारखेला त्याला बघण्यासाठी त्याच्या घरी गेले. तेव्हा मंदार याचा मृतदेह घराच्या भाळाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आला.
शेरवलीच्या पोलीस पाटीलांनी याबाबत खेड पोलिसात खबर दिल्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मंदारच्या आत्महत्येचं कारण मात्र अद्याप उघडलं नाही. दरम्यान रत्नागिरी शहरानजीक स्टेट बँक कॉलनीत एका तरुणानं गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. राजू धोत्रे असं तरुणाचं नाव आहे. तो स्टेट बँक कॉलनीत आपल्या बहिणीसह राहत होता. त्याची बहीण घराबाहेर गेली असता राजून पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं कारण कळू शकलं नाही. खेड तालुकास्तरीय शालेय खो खो स्पर्धेत खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमधील 17 वर्षाखालील मुलांनी आणि 14 वर्षाखालील मुलांनी अंतिम विजेतेपद पटकावलं. विजयी संघाचे खेळाडूंचं शाळेचे क्रीडा शिक्षकांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आलं. दापोली तालुक्यातील निगडे येथील श्वेता सुभाष रेवाळेच्या आत्महत्या प्रकरणी दापोली पोलिसांनी 3 संशयित महिलांना अटक केली. न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. निगडे येथील श्वेता सुभाष रेवाळे या विवाहितेनं 29 जुलैला गावातील एका सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. या विवाहितेचा पती सुभाष यानं आपल्या पत्नीला आत्महत्या करण्यास भाग पाडण्यात आल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दिली. मयत श्वेता हिनं आत्महत्या करण्यापूर्वी घरात एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. चिठ्ठीत 3 महिलांची नावं लिहिली होती. या तक्रारीवरून या 3 संशयित महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. खेड तालुक्यातील सुगदर ग्रामपंचायतीमध्ये 25 ऑगस्ट 2019 रोजी ग्रामसभा संपन्न झाली. या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समिती पुनर्गठित करण्यासाठी सचिवांनी परिपत्रकाचं वाचन केलं आणि संपूर्ण समितीची रचना उद्देश कार्य या संपूर्ण नियमांची माहिती देण्यात आली. त्यानंतर अध्यक्षपदासाठी अल्लाउद्दीन ममतुले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच इतर कार्यकारिणीचीही निवड यावेळी करण्यात आली आणि महात्मा गांधी तंटामुक्त समिती सर्वानुमते पुनर्गठित करण्यात आली. मंडणगड तालुक्यातील भोळवली पहिलीवाडी पाखाडी बांधणे आणि अंतर्गत रस्ता भूमिपूजन समारंभ सोहळा तसेच भोळवली गवळवाडी रस्ता भूमिपूजन समारंभ सोहळा नुकताच दापोली मंडणगड खेडचे लोकप्रिय आमदार संजयराव कदम यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी मंडणगड माजी सभापती भाई पोस्तुरे, पंचायत समिती सदस्य नितीन म्हामूणकर, भोळवली सरपंच राजश्री सुखदरे, उपसरपंच दीपक कासारे, भीमराज कासारे, प्रदीप कासुर्डे, नामदेव कदम, नितीन कदम, शांताराम कदम, अनंत सुतार, गणेश सुतार तसेच सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ते आणि पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासन हेतू पुरस्पर दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी संघटनेनं बुधवारी 1 दिवसाचं लाक्षणिक आंदोलन छेडलंय. या आंदोलनाची दखल घेऊन शासनानं महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा विचार न केल्यास 5 सप्टेंबर पासून महसूल कर्मचारी बेमुदत संपावर जातील असा इशारा महाराष्ट्र महसूल कर्मचारी संघटनेनं एका निवेदनाद्वारे दिलाय. आपल्या प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेनं 16 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र राज्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे हे आंदोलन स्थगित करून 28 रोजी करण्यात आलं. रत्नागिरी नजीक राजिवडा येथे 2 गटात झालेल्या हाणामारी प्रकरणी रत्नागिरी पोलीस स्थानकात परस्पर विरोधी तक्रार दाखल झाली. या प्रकरणी 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार नाजीर वस्ता राजिवडा हे मंगळवारी रात्रीच्या सुमारास घरातील कचरा टाकण्यासाठी जेटीवर जात असताना जेटीवर पडलेले मासे ताहिर मुल्ला यानं नाजीरच्या अंगावर फेकले. यावेळी नाजीर यांनी मासे अंगावर का फेकलेस असा जाब त्याला विचारला. जाब विचारल्याचा राग मनात धरून ताहिर मुल्ला, इमान मुल्ला, रफीक मुल्ला आणि अन्य 4-5 जणांनी नाजीर वस्ता यांच्या घरात घुसून त्याला मारहाण केली. काठ्या आणि लाकडी बॅटनं नाजीर आणि त्याच्या पत्नीला मारहाण करण्यात आली. यावेळी नाजीरचा मेवणा रियाज मिरकर हे वाद सोडवण्यासाठी पुढे आले असता त्यांना सुद्धा मारहाण करून त्यांच्या डोक्यात बॅट मारली. यामध्ये रियाज हे गंभीर जखमी झाले. ही मारहाण सुरू असताना रियाज यांच्या खिशातील पाकिट आणि 47,000 रुपयांची रोकड आणि बँकांचं ATM कार्ड, 2 मोबाईल हिसकावून घेतले गेले. या प्रकरणी नाजीर वस्ता यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी ताहिर मुल्ला, इमान मुल्ला, रफीक मुल्ला आणि अन्य 4-5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. मिरकरवाडा मच्छीमार बंदराच्या पायाभूत सुविधांच्या कामांना आता शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. चक्रीवादळ आणि अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे मिरकरवाडा बंदराची हानी झाली होती. यासाठी 95 कोटींचा आराखडा बनवण्यात आला. या प्रस्तावाला आता प्रशासकीय मान्यता देण्यात आली. चिपळूण परिसरात 2 दिवसात चोरट्यांनी ATM मशीन फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
मात्र मुंबई व महामार्गावरील डीबीजे कॉलेजजवळ असलेल्या चिपळूण अर्बन बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी फोडून त्यामधील 75,000 रुपयांची रक्कम चोरून नेली. याबाबत बँकेच्या वतीने पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली. 2 दिवसांपूर्वी खेड तालुक्यातील लोटेमाळे येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला होता. या पार्श्वभूमीवर बँकांनी एटीएम मशीन जवळ सिक्युरिटी ठेवणं गरजेचं झालंय. गणेश उत्सवादरम्यान महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून अवजड वाहनांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव पोलिसांनी शासनाकडे पाठवलाय. या प्रस्तावानुसार 20 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर पर्यंत टप्प्याटप्प्यानं अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. गणेश उत्सवादरम्यान कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या फार मोठी असते. कोकणात येणारे बहुतांशी चाकरमानी स्वतःचं वाहन घेऊन येतात. शिवाय या काळात महामार्गावर ज्यादा गाड्याही धावत असतात, त्यामुळे महामार्गावर वाहनांची वर्दळ कमालीची वाढलेली असते. अनेकदा महामार्गावर वाहतुकीची कोंडी देखील होते. ही कोंडी टाळण्यासाठी गणेश उत्सवादरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय पोलिसांनी घेतलाय. गेली 12 वर्ष जिल्हा बँकेत सक्रिय असणारे आणि बँकेला राज्यस्तरावर एका वेगळा दर्जा प्राप्त करून देणारे बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी बँकेच्या कारभारातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले. जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या संदर्भातील ते अधिकृत घोषणा करणार असून बँकेच्या 5 वर्षाचा कालावधी संपण्यासाठी काही महिने शिल्लक असतानाच डॉक्टर चोरगे यांनी निवृत्तीचे संकेत दिले. मे 2020 मध्ये संचालक मंडळाची मुदत संपते. डॉक्टर चोरगे यांनी सहकार क्षेत्रातील आपल्या सर्व सहकाऱ्यांना पत्र लिहून आपल्या भावना कळवल्या. रत्नागिरी येथील समर्थ डिजिटल या दुकानातून 2 टीव्ही खरेदी करून ऑनलाईन द्वारे पेमेंट करतो असं सांगून दुकान मालकाला 96,000 रुपयांचा गंडा घालणारे आरोपी अमित माखीजा, सुमित माखीजा राहणार कोल्हापूर तर गजानन माने राहणार सांगली या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. परंतु या आरोपींनी रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील लॉज मालकाला खोलीचा आणि खाण्याचे पैसे न देता त्यांची फसवणूक केल्याची तक्रार सुद्धा त्यांच्या विरुद्ध दाखल झाली. या तिघा आरोपींनी 2 दिवसासाठी मारुती मंदिर येथील एका लॉजवर रूम घेतली. त्यांनी सुरुवातीचे ऍडव्हान्स म्हणून रक्कम भरली. त्यानंतर जवळ असलेल्या बारमधून दारू आणि स्नॅकची ऑर्डर केली. त्याचं झालेलं 3,500 रुपयांचं बिल लॉजच्या आणि बिलाबरोबर देतो असं सांगितलं. मात्र त्यानंतर लॉजचं उर्वरित भाडं आणि बारचे असे मिळून 5,641 रुपयांचं बिल न देता आरोपी फरार झाले. याबाबत लॉजच्या मॅनेजरनी पोलिसात फिर्याद दाखल केली. येत्या काही दिवसात सुरू होणाऱ्या गणपती उत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी खाजगी वाहनानं कोकणात येणार असून या चाकरमान्यांचा प्रवास विना अपघात व्हावा आणि त्यांना आवश्यक असल्यास मदत मिळावी ह्या हेतूनं रत्नागिरी पोलिसांनी विविध ठिकाणी मदत पथके उभी करण्याचा निर्णय घेतलाय. खेडपासून राजापूर पर्यंतच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत 15 मदत केंद्र आणि 4 चेकपोस्ट उभारण्यात येणार असून 30 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर पर्यंत ही केंद्र कार्यान्वित होणार आहेत. याशिवाय महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी आणि खाजगी ॲम्ब्युलन्स, वैद्यकीय पथक तसेच रस्त्याची दिशा दाखवणारे किंवा दुरुस्तीचं काम दाखवणारे फलक लावण्यात येणार आहे. या मदत केंद्रात चाकरमान्यांना प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी चहा पानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. पावस गणेशगुळे भागात ग्रामस्थांवर हल्ला केलेल्या बिबट्या वन खात्याच्या पिंजऱ्यात मिळत नसून त्याच्या बंदोबस्तासाठी आता वन विभागानं आणखी पावलं उचललेत. बिबट्याला पकडण्यासाठी आता वन विभागानं रॅपिड रिस्पॉन्स टीम बोलवण्याचा निर्णय घेतलाय. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागानं पिंजरे आणि कॅमेरे बसवले, मात्र त्यात हा बिबट्या मिळत नसल्याने वन विभागानं या टीमला बोलावले. ही टीम घटनास्थळी भेट देऊन बिबट्याला पकडण्यासाठी आणखी काही उपाययोजना करण्यात येतील का याची माहिती घेणार आहे. त्यानंतर नवीन उपाययोजना करण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींकडे. खेड तालुक्यातील 6 शाळांच्या 10 वर्गखोल्यांसाठी 73,80,000 निधी मंजूर. कोकणात महावितरणाचे थकबाकीदार वाढले. जिल्हा रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे सामान्य रुग्णांची परवड. उद्धव ठाकरेंशी भेट झाल्याची आमदार भास्करराव जाधव यांची कबुली आणि शेरवली येथील 22 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या. याचबरोबर दीप न्यूज संपल्या. धन्यवाद.